Hello students, we are studying the 15th chapter triangles and their properties. या प्रकरणाला आपण सुरुवात केलेली आहे आणि या प्रकरणामधल्या टाइप्स ऑफ ट्रायंगल्स ऑन द बेसिस ऑफ साइड्स साइड्सच्या आधारावर आपण ट्रायंगलचे जे प्रकार पाहिलेले आहेत की ज्यामध्ये फक्त आपण साइडचा विचार केला असे तीन प्रकार आपण ट्रायंगलचे पाहिले इक्विलॅटरल ट्रायंगल आयसोस्केलस ट्रायंगल अँड स्केलन ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे ज्या ट्रायंगलच्या सर्व बाजू सारख्या लांबीच्या असतात ते इक्विलॅटरल ट्रायंगल. आयसोस्केलस ट्रायंगल द ट्रायंगल विथ टू साइड्स आर इक्वल आर कॉल्ड एज आयसोस्केलस ट्रायंगल अँड द ट्रायंगल हॅविंग ऑल थ्री साइड्स आर डिफरंट इज कॉल्ड एज स्केलन ट्रायंगल्स. असे आपण ट्रायंगल्सचे ऑन द बेसिस ऑफ साइड्स तीन प्रकार पाहिले इक्विलॅटरल आयसोस्केलस अँड स्केलन ट्रायंगल. नंतर आपण ट्रायंगलचे प्रकार ऑन द बेसिस ऑफ अँगल सुद्धा अभ्यासलेले आहेत. पहिला अक्यूट अँगल ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल अँड ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल. अक्यूट अँगल ट्रायंगल मीन्स द ट्रायंगल हॅविंग ऑल थ्री अँगल्स आर अक्यूट अँगल आर कॉल्ड एज acute angle triangle. The triangle with one angle is right angle is called as right angle triangle. And the triangle with one angle is an obtuse angle more than 90 degree. Then this triangle is called as obtuse angle triangle. In this way, we have already studied the types of the triangles on the basis of angles also. Acute angle triangle, right angle triangle and obtuse angle triangle. तर हा भाग आपण याआधीच पाहिलेला आहे. आज आपल्याला प्रॉपर्टीज पाहायच्या ट्रायंगलच्या, ज्यामध्ये दोन प्रॉपर्टी आपण अभ्यासणार आहोत, प्रॉपर्टी वन आणि प्रॉपर्टी टू. प्रॉपर्टी वन पहा काय म्हणते की द सम ऑफ मेजर्स ऑफ द थ्री अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री. म्हणजे एक जर ट्रायंगल आहे, ह्या ट्रायंगलला तीन अँगल आहेत, ठीक आहे, प्रत्येक अँगलचं जे काय माप असेल, काही असेल माप, त्या तीनही मापांची जर बेरीज केली तर ती 180 डिग्रीज येते. ट्रायंगल तुम्ही कोणताही घ्या, अक्यूट अँगल ट्रायंगल घ्या, ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल घ्या, राईट अँगल ट्रायंगल घ्या, कुठलाही ट्रायंगल घ्या, इक्विलॅटरल ट्रायंगल घ्या, कुठलाही ट्रायंगल घ्या, जर तुम्ही त्याच्यातल्या अँगलचा विचार करत असाल तर तीनही कोणाच्या मापाची बेरीज मेजर्स ऑफ ऑल थ्री अँगल्स इज 180 डिग्रीज व्हायला पाहिजे, किंवा ती होतेच. याचं प्रॅक्टिकल तुम्ही करून पाहायचं आहे. याआधी आपण इक्विलॅटरल ट्रायंगल, याआधी आपण अक्यूट अँगल ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल अँड ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल पाहिलेले आहेत. त्यामध्ये तीनही अँगलची मापं मोजलेली आहेत आपण. तर प्रत्येक एक्झाम्पल मध्ये, त्या प्रत्येक फिगर मध्ये तीनही अँगलची माप करून पहा, तुम्हाला तीनही अँगलच्या मापाची बेरीज करून पहा, तुम्हाला बेरीज ही 180 डिग्रीज मिळेल. जसं आता या ठिकाणी पाहू आपण की ह्या ट्रायंगल एबीसी मध्ये, इन ट्रायंगल एबीसी पहा, अँगल ए च माप, अँगल ए च माप आहे 60 डिग्री, अँगल बी च माप आहे 70 डिग्री आणि अँगल सी च माप आहे 50 डिग्री. आता आपण तीनही अँगलच्या मापाची बेरीज करू. देन अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू 60 डिग्री प्लस 70 डिग्री अँगल बी च माप प्लस अँगल सी च माप 50 डिग्री. तर याची बेरीज केली तर पहा किती मिळते तुम्हाला, 60 प्लस 70 130 डिग्री अँड 130 प्लस 50 180 डिग्री. हे कुठलाही ट्रायंगल घेतल्या त्याच्या तीनही अँगलच्या मापाची बेरीज ही 180 डिग्रीच होते. दुसऱ्या फिगर मध्ये पाहू, इन ट्रायंगल पी क्यू आर, ट्रायंगल पी क्यू आर मध्ये आपल्याला माहिती आहे अँगल पी च माप आहे 45 डिग्री, अँगल क्यू च माप आहे 105 डिग्री,
एंगल आर च माप आहे 30 डिग्री. आता तीनही अँगलच्या मापाची बेरीज करून पाहू. अँगल पी प्लस अँगल क्यू प्लस अँगल आर. जरा पहा बेरीज करून. अँगल पी आहे 45 डिग्री, अँगल क्यू आहे 105 डिग्री आणि अँगल आर आहे 30 डिग्री. तीनही अँगलच्या मापाची बेरीज करून पाहू. 45 प्लस 105 150, 150 प्लस 30 180 डिग्री. तुम्ही ऍक्च्युअली एक ट्रायंगल काढा, कोणताही ट्रायंगल काढा आणि त्या ट्रायंगलच्या तीनही अँगलची माप मोजा. त्या तीनही अँगलच्या मापाची बेरीज की तुम्हाला 180 डिग्रीज मिळेल. आणि हा एक अत्यंत महत्वाचा महत्वाची प्रॉपर्टी आहे ट्रायंगलची. दुसरी प्रॉपर्टी आहे ती सुद्धा कोणत्याही ट्रायंगलला लागू होते. म्हटलेलं आहे की द सम ऑफ लेंथ ऑफ एनी टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल इज ऑलवेज ग्रेटर दॅन द लेंथ ऑफ थर्ड साइड. म्हणजे काय म्हटलेलं आहे की एक ट्रायंगल आहे, ट्रायंगलला तीन साइड्स आहेत. आता आपण फक्त साइडचा विचार करू, इकडे आपण अँगलचा विचार केला होता. तीन साइड आहेत एक्स वाय वाय झेड एक्स झेड. यापैकी कोणत्याही दोन साइड घ्या. आपण घेऊ एक्स वाय आणि वाय झेड. काय घेऊ? एक्स वाय आणि वाय झेड. आपल्याला माहित आहे इन ट्रायंगल एक्स वाय झेड एक्स वाय इज इक्वल टू 4 सेंटीमीटर, वाय झेड इज इक्वल टू 5 सेंटीमीटर अँड एक्स झेड इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. ठीक आहे. देन एक्स वाय प्लस वाय झेड, एक्स वाय प्लस वाय झेड. एक्स वाय ची लेंथ आहे 4, एक्स वाय ची लेंथ आहे 4 सेंटीमीटर, वाय झेड ची लेंथ आहे 5 सेंटीमीटर. 4 प्लस 5 किती होतात? 9. म्हणजे ह्या दोघांच्या लांबीची बेरीज 9 सेंटीमीटर आहे आणि 9 सेंटीमीटर हे मोठे आहे कोणापेक्षा? तर एक्सझेड पेक्षा. एक्सझेड ची जी लांबी आहे 6 सेंटीमीटर त्यापेक्षा. म्हणजे कोणत्याही दोन साइडची लेंथची बेरीज ही जास्त असते तिसऱ्या साइड पेक्षा. हा म्हणून म्हटलंय की एक्स वाय प्लस वाय झेड इज ऑलवेज ग्रेटर दॅन एक्स झेड असं आपण म्हणू शकतो. मग हे जसं पहिल्या प्रकारे म्हटलं तसंच आपण असंही म्हणू शकतो वाय झेड आणि एक्स झेड, वाय झेड प्लस एक्स झेड ह्या दोघांची जर बेरीज केली 5 प्लस 6 11 होतात आणि 11 इज ग्रेटर दॅन 4. म्हणजे वाय झेड प्लस एक्स झेड ची बेरीज 11 होते आणि त्या दोघांची बेरीज ही जास्त येईल तिसरी साईड एक्स झेड एक्स वाय जी आहे त्यापेक्षा. तिसरं जर आपण असं घेतलं एक्स झेड प्लस एक्स वाय, एक्स झेड प्लस एक्स वाय इज ऑल्सो ग्रेटर दॅन वाय झेड. म्हणजे ट्रायंगल मधल्या कोणत्याही दोन साइड घ्या त्या दोघांची लांबीची बेरीज ही जास्त असेल तिसऱ्या साइडच्या लांबीपेक्षा. ही प्रॉपर्टी आपल्याला सांगते असं की द सम ऑफ लेंथ ऑफ एनी टू साइड ऑफ अ ट्रायंगल इज ऑलवेज ग्रेटर दॅन द लेंथ ऑफ थर्ड साइड. अशा पद्धतीने आपण ट्रायंगलच्या टाइप्स पाहिल्यात ऑन द बेसिस ऑफ साइड्स अँड ऑन द बेसिस ऑफ अँगल्स आणि प्रॉपर्टीज 1 आणि प्रॉपर्टी 2 ह्या प्रॉपर्टी सुद्धा पाहिल्या. यावर आधारित जो प्रॅक्टिस सेट आहे हा प्रॅक्टिस सेट तुम्हाला सोडवायचा आहे. सहज सोडवता येईल जर काही अडचणी आल्या, काही अडचणी आल्या तर मला विचारायचं. प्रॅक्टिस सेट आहे तुमचा 36.